खालच्या ग्रेडचा कर्मचारी ते थेट आय पी एस ऑफिसरपर्यंत अलीकडच्या काळामध्ये ह्या दोन्ही घटनांमध्ये एक आत्महत्या करण्याचं प्रमाण जरा दिसतं, हे चिंताजनक एक गंभीर एक चित्र समोर आलेलं आहे. त्या संदर्भात आपण पोलिसांमध्ये असणारं आय पी एस आणि नॉन आय पी एस आणि हे आत्महत्या ह्याच्यावरती आपण थोडंसं काय नेमकं सरकार म्हणून, कारण सर्वसामान्य जनता म्हणते की ह्यांच्यातलंच भांडण संपत नाही आणि मग आम्ही आमच्या तक्रारी घेऊन कुणाकडे जावं अशी जी एक भावना निर्माण झाली, म्हणून सर्वप्रथम सरकार म्हणून पोलिसांमधलं आपसातलं भांडण कमी होण्यासाठी असं काय आपल्याला काय वाटतं एक सरकार म्हणून किंवा एक तरुण राज्यमंत्री म्हणून? पोलिसांच्यात आपसात कुठलं भांडण आहे असं माझं वैयक्तिक मत नाही आहे. ही राज्यातली पोलीस फोर्स एक वाक्यता एकसंगपणा ही अनेक आपल्या वागण्यातून दाखवते, त्यामुळं दुफळी आणि ह्याच्या चर्चा कदाचित ह्या वरवरच्या चर्चा आहेत असं मी मानतो. वरवरच्या चर्चा आहेत असं माझं मत आहे. हा फोर्स एकच आहे, त्यामध्ये कुठली दुफळी नाही किंवा अशा पद्धतीचे गट तट वगैरे असा काही त्यामधला भाग नाही. परंतु आत्महत्या हा एक महत्त्वाचा विषय आहे. 2001 पासून ते 2013 पर्यंतची आकडेवारी काढली तर जवळजवळ 100 च्या वर पोलिसांनी आत्महत्या केल्या, वेगवेगळ्या स्टेजच्या असतील ह्या आत्महत्या केलेल्या. घरगुती काही कारण असू शकतं, ड्युटीवरचा ताणतणाव असू शकतो, परंतु मानसिकदृष्ट्या कायम हा आमच्या दडपणाखाली असतो. म्हणजे आज एखादा सिव्हिलियन झोपला तर तो सकाळी 7 उठणार हे निश्चित आहे, 8 उठणार त्याला निश्चित माहीत आहे, झोपताना त्याला माहीत आहे की मी सकाळी 7 उठायचं आहे मला. परंतु एखादा पोलीस झोपला तर त्याला माहीत नसतं की किती वाजता उठायचं, त्याला 12 उठायला लागेल, 1 उठायला लागेल, 2 उठायला लागेल. आणि म्हणून मानसिकदृष्ट्या सक्षम हे एक आव्हान आमच्यासमोर आता पोलीस दलापुढे या ठिकाणी आलेलं आहे. कारण की आजच्या धकाधुकीचं जीवन आहेच, ड्युट्यांच्या वेळा बरोबर नाहीत, जेवण आम्हाला योग्य जेवण योग्य वेळी मिळत नाही, परत घरं लांब असल्यामुळे मगाशी आपण जो विषय मिळाला की ड्युटीवर जायचं असेल तर मुंबईसारख्या ठिकाणी सकाळी 3 तास आधी ड्युटीवर जायचं आणि परत ड्युटी संपून घरी पोचायचं असेल 3 तास तर घरात मिळणार 5-5.5 तास अशी एक चक्रव्यूह आमच्यासमोर आहे. आणि म्हणून या सगळ्याचा एक होलिस्टिक विचार आणि सर्वांगीण विचार करायला पाहिजे, नुसतं फक्त ड्युटीवर अवलंबून नाही, आहार हा विषय, ताणतणाव विषय, आणि म्हणून अशा सगळ्यालाच एक वेगळ्या पद्धतीनं आम्ही सामोरं जाण्याची भूमिका स्वीकारतो. काही वर्षांमध्ये किंवा काही महिन्यापासून लहान मुलं किंवा महिलांवर अत्याचार करण्यासारखे गंभीर प्रकरणं उघडकीस आलेले आहेत, त्यामुळे सर्वसामान्य जनता आणि पालकवर्ग हा भयभीत झालेला आहे. तर हा क्राईम रोखण्यासाठी किंवा मध्यंतरी शासनातर्फे सांगण्यात आलं की असे खटले जलदगती न्यायालयामध्ये फास्ट ट्रॅकमधून आपण जनतेसमोर एक वेगळा संदेश देणार आहोत किंवा काय, हे जरी खरं असलं तरी पालक किंवा जनतेमध्ये एक सुरक्षेची भावना निर्माण होण्यासाठी जनजागृती असेल किंवा काय असं पोलीस ठाण्याच्या स्तरावर किंवा अन्य माध्यमातून आपण करण्याचा काही प्रयत्न करणार आहात का? केंद्र शासनानं नवीन कायदा आता अंमलात आणलेला आहे, अनेक त्यामध्ये शिक्षेची तरतूद या ठिकाणी वाढवलेली आहे. एक जरब बसावा या दृष्टीनं फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ह्याचे निर्णय लागावेत या पद्धतीची भूमिका आपण त्या ठिकाणी स्वीकारतो आहे. भयभीत न होता अशा घटना घडू नयेत म्हणून पोलीस आणि जनता ह्या दोघांनी एकत्र मिळून काही गोष्टी करणं अपेक्षित आहे. आज पोलीस मित्र म्हणून अनेकांनी काम करणं अपेक्षित आहे. आपल्या भागामध्ये अशा काही घटना घडत असतील तर त्या पोलिसांना सांगणं, लेट झाल्यावर सांगण्यापेक्षा आधीच आपल्याला कळालं तर सांगणं, असे वेगवेगळे उपक्रम आपण निश्चितपणे राबवू शकतो. समाजाला घेऊन हे रोखण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी करता येणं शक्य आहे. गृहराज्यमंत्री म्हणून जनतेशी कसं वागावं म्हणून पोलिसांना आपण काय आवाहन कराल, आणि जनतेनं पोलीस हे आपले मित्र आहेत आणि कुठल्याही गुन्ह्याची उकल करण्यासाठी आपणहून स्वतःहून पुढाकार घ्यावा हे समजण्यासाठी एक गृहराज्यमंत्री म्हणून आपण ह्या दोघांना काय आवाहन कराल? पोलीस हा समाजातला एक महत्त्वाचा घटक आहे. या व्यवस्थेमध्ये पोलीस नसतील तर काय चित्र निर्माण होईल आपण डोळे 2 मिनटं झाकून विचार केला तर आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून तो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. परंतु आम्ही महत्त्वाचे आहोत म्हणून आम्ही कसेही वागावं असाही संदेश जाता कामा नये.
पोलिसांनी आत्मसात केला पाहिजे. आपण जनतेचे सेवक आहोत, जनतेचे आधारवड आहोत, आणि आपली सेवा ही, आपली नोकरी ही इतर सरकारी नोकरीसारखी नाही आहे, ही जबाबदारीची नोकरी आहे. कारण की आज पोलिसांची जबाबदारी अशी आहे की चावीला पाणी आलं नाही, मोर्चा आला, पोलिसांना सामोरं जावं लागतं. नगरपालिका महापालिकेचा अधिकारी तिथे येत नाही. एखादा धरण बांधलं, त्याचं पुनर्वसन झालेलं नसेल तर तिथं पुनर्वसन अधिकारी तिथं येत नाही, परंतु पोलिसाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं. एखादं पाईपलाईनचं काम चालू आहे, तिथं कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न आला, त्यावेळी त्या ठिकाणी पोलिसांना सामोरं जावं लागतं. अगदी एखादं सरकारी अनुदान मिळालं नाही तरी पोलिसांना त्या ठिकाणी जावं लागतं. शाळेमध्ये शिक्षकानं विद्यार्थ्यांशी व्यवस्थित वागणूक दिली नाही तरी तिथं कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ शकतो. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर पोलिसांच्यावर ही जबाबदारी प्रचंड मोठी आहे, आणि त्या सगळ्या जबाबदारीला संयमानं हाताळणं हे एक मोठं आव्हान आमच्यासमोर या ठिकाणी. कारण की आता आज आम्ही मुंबईमध्ये पाहतो की ट्रॅफिक पोलिसनं सिग्नल तोडल्यानंतर थांबवलं तर थांबण्याची मानसिकता आमच्यामध्ये नाही आहे. आम्ही त्याला उडवून बेदरकारपणे आम्ही पुढं जाण्याची भूमिका स्वीकारतो आहे जनता म्हणून. आम्ही त्याच्या जीवाची पर्वा करत नाही. आमचे काही पोलीस कर्मचारी त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू पावलेले आहेत. आज एक्सप्रेसवेचं उदाहरण घ्यायचं झालं तर लेन कटिंगवर आपण दंड करतो. आज लेन कटिंग केल्यानंतर पोलिसाला अडवलं की दंडाचे पैसे द्यायची आमची तयारी आहे, खरं कायदा मोडायचा. ही मानसिकता देखील लोकांनी बदलणं आवश्यक आहे. सिग्नलला आज आम्ही 3 मिनिट किंवा 2 मिनिट सिग्नल ग्रीन पडेपर्यंत आमची थांबायची तयारी त्या ठिकाणी नाही. आज आमचाही संयम त्या ठिकाणी जातो आहे. कायदा पाळणारच नाही अशा पद्धतीची थोडी मानसिकता अनेक ठिकाणी पाहायला मिळते. ती लोकांनी बदलणं या ठिकाणी आवश्यकता आहे. आणि सन्मानाची वागणूक, आदरपूर्वक बोलणं हे देखील आमच्या पोलीस दलानं घ्यावं ही अभिप्रेत आहे. कारण की शेवटी दोघांनी मिळून सामंजस्यानं घेतलं तरच पुढचा रस्ता हा चांगला असणार आहे. पोलिसांनी जनतेशी कसं वागावं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच जनतेनेही कायदा तोडू नये. कायदे आपल्यासाठीच केलेले आहेत, त्यामुळे जनतेने कायद्याचं पालन करावं. आणि ह्या पोलीस आणि जनता ह्या दोन्ही घटकांमध्ये सौहार्दाचं वातावरण कसं निर्माण होईल याबद्दल त्यांनी विवेचन केलेलं आहे, चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर सकाळ माध्यम समूहानं सुरू केलेल्या अपेक्षा महाराष्ट्र ह्या उपक्रमामधून शासनाला जाणाऱ्या काही सूचना असतील, जनतेकडून सूचना असतील, चर्चेच्या माध्यमातून काय प्रस्ताव गेले तर शासन स्तरावरती सुद्धा त्याचा गांभीर्यानं विचार करण्याचं आश्वासन दिलं आहे. तर आपण अपेक्षा महाराष्ट्र या उपक्रमामध्ये सतेज पाटील साहेबांनी सहभाग घेतल्याबद्दल त्यांचा आपण आभार मानतो.